तर जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, वसंत देशमुख यांना जामीन मंजूर झालाय. वसंत देशमुख यांनी संगमनेरमधील धांदरफळ या ठिकाणी सभेमध्ये बोलताना जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा राडा देखील झालेला होता आणि त्यानंतर वसंत देशमुख यांना अटक देखील करण्यात आलेली होती. मात्र आता कोर्टात हजर केल्यानंतर वसंत देशमुख यांना जामीन मंजूर झालाय. संगमनेर न्यायालयानं वसंत देशमुख यांना जामीन मंजूर केलेला आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा राडा संगमनेरमध्ये पाहायला मिळालेला होता. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी त्यानंतर झडल्या. विखे विरुद्ध थोरात असा सामना गेल्या 2 दिवसांमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले वसंत देशमुख यांना आता संगमनेर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.